योजना कुठली ही बंद होणार नाही. जे बंद होणार म्हणतात त्यांना हे म्हणण्याचा अधिकार नाही, कारण त्यांनी कधी चालू केलेलं नाही. बघा, देवानं कशी एक गोष्ट चांगली घडवली की 507 कर्मचाऱ्यांना कायम सेवेत हजर केलं आणि माझं आणि तुमचं नातं एवढं घट्ट घडलं. फक्त आमचं एक बॅड लक की आम्हाला वाटलं होतं की 17 तारखेला आचारसंहिता लागेल, ती 15 तारखेला लागली. आचारसंहिता संपल्यावर साहेब दुसऱ्या दिवशी आपण ते काम मंजूर करून आणायचं, हा माझा तुम्हाला शब्द आहे. राजकारणामध्ये अनेक घडामोडी असतात, समज गैरसमज असतात. चांगल्या माणसाला एखाद्या बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. तर आपल्याला गोरगरिबासाठी लढण्याचंच मी नेहमी काम केलं. मी पोलिसांच्या गाडीवर उभारून सांगायला लागलो, अरे बाबा, असं दंगली या महाराष्ट्राला परवडणार नाही, कुणी दंगली करू नका. राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी मला बदनाम करण्याचं षड्यंत्र रचलं गेलं. राजकीय बोलायचं काय राहिलेलं नाही. एक एवढंच बोलीन की सगळ्यात मी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहे, की माझ्या जीवनामध्ये मी कधी जातीवाद केला नाही आणि पुढच्या काळात देखील कधी करणार नाही. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृह प्रकल्प गृहलक्ष्मी रचना. खऱ्या अर्थानं माणसाला दुसरं काय नको असते, एकमेकाबद्दल प्रेम पाहिजे असते, एकमेकाबद्दल आदर पाहिजे असतो. राजकारणामध्ये अनेक घडामोडी असतात, समज गैरसमज असतात. चांगल्या माणसाला एखाद्या बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यातून ह्या काही गोष्टी कायमच्या होत राहत नाहीत. वेळ त्याला औषध असतं, वेळ गेल्यावर सगळ्या गोष्टी सुरळीत होत असतात. बघा, देवानं कशी एक गोष्ट चांगली घडवली की 507 कर्मचाऱ्यांना कायम सेवेत हजर केलं आणि माझं आणि तुमचं नातं एवढं घट्ट घडलं की एकमेकाबद्दल सगळे गैरसमज दूर झाले. मुळातच जे आत्ता लुंगणूक 156 कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत्ता सांगितलं आमच्या सरनाईक साहेबांनी, ही सगळी सत्य परिस्थिती आहे. रात्री 3:30 आम्ही CM साहेबांना भेटलो. फक्त आमचं एक बॅड लक की आम्हाला वाटलं होतं की 17 तारखेला आचारसंहिता लागेल, ती 15 तारखेला लागली आणि म्हणून ते काम मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर आहे. आचारसंहिता संपल्यावर साहेब दुसऱ्या दिवशी आपण ते काम मंजूर करून आणायचं, हा माझा तुम्हाला शब्द आहे. आणि म्हणून वसंतराव लिंगणूरकर साहेब असतील, सरनाईक साहेब असतील, आमचे जरक साहेब असतील, आपल्याशी एकरूप होऊन या ठिकाणी काम करतात. खरं म्हणजे ज्या पद्धतीनं सरनाईक साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की सामाजिक कामाची आपल्याला आवड असली पाहिजे, जाण असली पाहिजे, सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या विषयी आस्था असली पाहिजे. माझ्या जीवनाची चळवळीतनं सुरुवात झाली, म्हणजे रिक्षावाला असेल, फेरीवाला असेल, सर्वसामान्य असेल, कर्मचारी असेल. सरनाईक साहेब, दुसरी एक तुम्हाला गोष्ट माहीत नाही, CPRला आपल्याकडं आपल्या इथली बरीच लोक आहेत कर्मचारी. पहिल्यांदा 1200 रुपये मिळत होते की नाही, आता 7-8 हजार रुपये मिळतात. ते देखील मी आंदोलन केलं, ते इथलं नव्हं तर सगळ्या राज्यभर ते आपल्या सगळ्यांना पगार मिळायला आले. तर आपल्याला गोरगरिबासाठी लढण्याचंच मी नेहमी काम केलं आणि सगळेच आता मला सगळ्यांची नावानं मी सगळ्यांना ओळखतोय. खरं म्हणजे हे एक आपलेपणा आपला आहे. त्या ठिकाणी ते दंगलीचा विषय जो होता ते तुम्ही सांगितले अत्यंत सत्य परिस्थिती आहे. मी पोलिसांच्या गाडीवर उभारून सांगायला लागलो, अरे बाबा, असं दंगली या महाराष्ट्राला परवडणार नाहीत, कुणी दंगली करू नका. आणि मला त्यावेळची SP मला वाटते कोण संजय मोहिते होते, त्यांनी सांगितलं तुम्ही थांबा या पोरांना तिकडं. अगदी यांनी सांगितलं ती सत्य परिस्थिती आहे. पण राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी मला बदनाम करण्याचं षड्यंत्र रचलं गेलं. पण मी जसं म्हणलं तसं वेळ हे औषध प्रत्येक गोष्टीला असतं. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी माता भगिनी आहेत, आमचे बांधव या ठिकाणी आहेत, जनक साहेब, मी ह्या सर्वांना ईश्वराच्या साक्षीनं सांगतो की माझ्या जीवनामध्ये मी कधी जातीवाद केला नाही आणि पुढच्या काळात देखील कधी करणार नाही. तुमचं माझं जे नातं आहे हे असंच चांगलं राहील एवढा मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. खरं म्हणजे आज या ठिकाणी अनेक गोष्टी मांडण्यात आल्या, पूरपरिस्थिती असेल, कोविड असेल, मी कधीच सिद्धार्थनगरला अंतर दिलं नाही. अनेक वेळा या ठिकाणी आता पूर आपल्या त्या पूर नियंत्रण भिंतीचा विषय आहे. आता आपण सांगितल्यावर मला कळालं की चुकीच्या ठिकाणी त्याचं बांधकाम सुरू आहे. आता ठीक आहे, करणाऱ्या माणसांनी ते व्यवस्थित केलं पाहिजे, निधी द्यायचा आम्ही काम करतो आणि म्हणून ते आता चांगलं परत जिथं पाहिजे तिथं कसं करून घ्यायचं आहे आपण पुढच्या काळामध्ये बघू. त्याचबरोबर आपला KMT विषय देखील महत्त्वाचा आहे, समाज मंदिराचा विषय, व्यायामशाळेचा विषय. मला ही पण गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की कोल्हापुरामध्ये मी 5-5 लाखाच्या व्यायामशाळा दिल्या, कारण सिद्धार्थनगरला पहिली 10 लाखाची मी सुसज्ज व्यायाम शाळा दिल्या. ती कुठेही दिलेली नाही, ती जिथं होती आता ती मला वाटते तिथं काम चालू आहे, त्यामुळे ती दुसरीकडे आपण साहित्य हलवलं. आणि म्हणून आज या ठिकाणी खरं राजकीय बोलायचं काय राहिलेलं नाही.
एक एवढंच बोलीन की सगळ्या तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहे. आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी हे एकमेव मुख्यमंत्री असे आहेत त्यांनी आपल्या भगिनींचा विचार केला. लक्षात घ्या, एखाद्या भगिनीलाच माहीत असते तिला घर चालवताना कशा पद्धतीनं सामोरं जावं लागते. आज गोरगरीब लोकांच्यासाठी 1500 रुपये फार आहेत आणि त्यांच्या विरोधात कोर्टात जाणारे कोण आहेत. आज काँग्रेस 3000 रुपये देतो म्हणून जाहीरनामा त्यांनी केला. कशाला खोटं बोलायचं. पलीकडच्या कर्नाटक राज्यामध्ये निवडणुकीपुरती योजना सुरू केली आणि त्यांनी बंद करून टाकली. ह्याचा अभ्यास करा, ह्या सगळ्या गोष्टी वाचा. खरं म्हणजे गेले 5 महिने योजना सुरू असताना दर महिन्यात ही योजना बंद होईल असं काँग्रेसने या ठिकाणी आपल्यास गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. पण ही योजना कधीही बंद होणार नाही. अंत्योदयच्या माध्यमातून आनंदाचा सिद्धा आपल्याला मिळतोय. 3 सिलेंडर आपण देतोय. आपल्या भगिनींना एसटीमध्ये 50% भाड्यात सूट दिलेले आहे. मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत आपण शिक्षण दिलेलं आहे. 1000 कोटीची तरतूद त्या ठिकाणी केली आहे. म्हणून हे सरकार जे आहे हे कल्याणकारी योजनांचं सरकार आहे. कल्याणकारी लोक सगळ्या समाजासाठी प्रत्येक या राज्यामधल्या शेतकरी असतील, कर्मचारी असतील, त्याचबरोबर तुम्हाला सांगतो महिला भगिनी असतील, मुले असतील, सगळ्यांसाठी काय ना काय करण्याचं काम या शासनानं केलेलं आहे. आणि म्हणून कल्याणकारी योजनांचं हे राज्य आहे. हे राज्य पुन्हा एकदा येणं गरजेचं आहे. बघा, या राज्याची निर्मिती होऊन 64 वर्ष झाली आणि 64 वर्षापैकी 50 वर्ष हे राज्य कोणी केलं असेल तर काँग्रेसने या राज्यावर राज्य केलं. आणि 50 वर्षामध्ये त्यांना का बरं असं सुचलं नाही की भगिनींना आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे, शेतकऱ्याला काहीतरी दिलं पाहिजे, युवकांना काहीतरी दिलं पाहिजे. कौशल्य विकासच्या माध्यमातून 15-15 हजार रुपये पगार आता युवकांना दिला जातोय. आणि म्हणून हे सत्ता अत्यंत महत्वाची आहे. हे लोक कल्याणकारी सत्ता आहे. मी या ठिकाणी भाषण करायला आलेलो नाही, तुमच्याशी संवाद साधतोय. उगीच काहीतरी बोल, मोठ्यानं बोल, हे सगळं करता येते मला. पण या ठिकाणी आपलेपणानं तुम्हाला मी काही गोष्टी समजून सांगतोय. त्याचा विचार करा. हे सरकार जे आहे ते सन्माननीय मुख्यमंत्री दिवस रात्र काम करतात. त्यांनी सांगितलं 3:30 येऊन त्या ठिकाणी फोन केला. त्यांनीच विचारलं सरनाईक साहेबांनी, अहो साहेब तुम्ही झोपताय का नाही, बरोबर आहे का नाही. यांनी विचारलं, ते म्हणले झोप आले की झोपायचं. एवढं सुंदर उत्तर त्यांनी दिलं. मला देवानं निर्माणच केलं सर्वसामान्यांची कामं करला. या उत्तरातला अर्थ असा होता. एवढा लिंगणकर साहेब चांगली व्यक्ती आहे. आणि म्हणून ही व्यक्ती परत एकदा या राज्यामध्ये सत्तेत येणं गरजेचं आहे की जेणेकरून या राज्याचं कल्याण होणं गरजेचं आहे. अनेक गोष्टी तुम्हाला सांगतो पुढच्या काळामध्ये आपल्याला मिळणार आहेत. योजना कुठलीही बंद होणार नाही. जे बंद होणार म्हणतात त्यांना हे म्हणण्याचा अधिकार नाही, कारण त्यांनी कधी चालू केलेलं नाही. पुन्हा आता 3000 देतो म्हणतात, ते खोटं बोलतात. एवढं लक्षात ठेवा. हे यांनी आता यांना बोलण्याचा अधिकारच नाही. यांची सत्ता असताना यांनी का दिलं नाही. जर दिला असतं तर आपण समजू शकतो. हे परत देतील. यांच्या डोक्यातच येत नाही असं काही चांगलं करावं. यांच्या संस्था मात्र मोठ्या आहेत. यांची कॉलेज मोठी, यांच्या संस्था मोठ्या. हे खुळ्यात काढतात लोकांना आणि स्वतःचं तेवढं भलं करून घेतात. आणि म्हणून आज माझी आपल्याला नम्र विनंती आहे. मला देखील आज जास्त वेळ नाही आहे. मी परत एकदा आपल्याशी संवाद साधायला आरामात येणार आहे. कारण या ठिकाणी आता मला येण्यापासून कोणी रोखू शकत नाही. सगळी माझी माणसं आहेत. कधीही तुम्ही देखील माझ्याकडे कधीही यायचं. माझं घर 24 तास खुलं आहे. कृपया करून मी आपल्याला नम्र विनंती करतो, हात जोडून विनंती करतो की कुठलाही गैरसमज माझ्याविषयी मनात या माझ्या भागातल्या लोकांनी ठेवू नये. मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहे. राजकारणापुरतं मी बोलत नाही. राजकारण होत असतं, लक्षात ठेवा. 2019 मी मोठ्या फरकानं पराभव झाला माझा. पण पहिला माझ्या सिद्धार्थनगरला पूर आला तिथं मदत करून द्या म्हणून सांगितलं. पहिल्यांदा माझ्या सिद्धार्थनगरला भाजी पोचवा म्हणून सांगितलं. मी कधीही थांबलो नाही, कधीही भेदभाव केला नाही. ह्या गोष्टीची कुठेतरी दखल घ्या. काय राजकारणापुरतं आपण काम करा नाही. राजकारणापेक्षा आपण गोरगरिबाला मदत केली पाहिजे, एकमेकाशी संबंध चांगले ठेवले पाहिजेत. या भूमिकेतून आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून माझी या ठिकाणी आता माता भगिनी आहेत, तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. पुढच्या काळामध्ये आपल्याला राज्याला पुढे घेऊन जायचं आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत, माझी मित्रमंडळी या ठिकाणी आहेत. कृपया मी आपल्याला विनंती करतो की पुढच्या काळामध्ये आपण एक संघ होऊन या सिद्धार्थनगरचा विकास करायचा आहे. या ठिकाणी समाज मंदिर असेल, त्याचबरोबर 2-3 गोष्टी या ठिकाणी मला आपण सांगितल्या. व्यायामशाळा असेल, याचं संपूर्ण सुसज्ज, म्हणजे असं काही नाही की आणून काहीतरी टाकलंय दिलंय. अगदी सुंदर या ठिकाणची मुलं व्यायाम चांगला करतात मला माहित आहे, कारण मी तिथं व्यायामशाळा दिली होती. इंद्रजीत आडगुळे वगैरे आम्ही सगळी त्यावेळी दिली होती. उदय बाबा भोसले या ठिकाणी आहेत काय, तर त्या ठिकाणी दिली होती ती शाळा. आता त्याचं काय बरेच दिवस झाले. पण आपल्या निवडणुकीनंतर तातडीनं आपल्याला 2-4 कामं जी मला आत्ता दिसतात, समाज मंदिर असेल किंवा व्यायामशाळा असेल, बुद्धविहार असेल आणि ती पूर नियंत्रण भिंत असेल आणि तुमच्यासाठी सुसज्ज व्यायामशाळा, मी तुम्हाला 3 महिन्याच्या त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून देईन. एवढी या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आज जवळपास 4 ते 5 सभा आहेत.
मी सगळ्या सभा सोडल्या पहिला म्हणलं सिद्धार्थ नगरच्या सभेला जाणार, कारण लोकांशी मला संवाद साधायचा आहे. आणि म्हणून मी पहिल्यांदा या ठिकाणी आलो. आता एखादी सभा मला मिळेल जी 1000 लोकांची त्या शुभंकर हॉलमध्ये सुरू आहे, बाकी एक सभा बालाजी गार्डनमध्ये आहे, एक सभा तुमच्या शिंदे लॉनला सुरू आहे, एक सभा त्या प्रतिभानगर हॉलला सुरू आहे, एक सभा देवेंद्र बोर्डिंगला सुरू आहे, देवेंद्र बोर्डिंगला हा तिथं एक त्या भाजपची सभा तिथं आहे. आणि म्हणून तरी पण मी पहिल्यांदा या ठिकाणी आलो, आपल्या सगळ्यांशी संवाद साधला, माझं चिन्ह आहे धनुष्य. जय भीम, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.